मागच्या पिरियड ला आपण काय पाहिलं होतं नेमचे प्रकार पाहिले होते नेम म्हणजे काय हातोडी हातोडीचा उपयोग कशासाठी करत केला जातो ते आपण प्रत्येकात हातोडीचा उपयोग पाहिला आता हॅमर जे आहे सर्वात पहिला हॅमर कोणता पाहिला आपण बॉल पेन हॅमर त्याच्यानंतर क्रॉस पेन हॅमर त्याच्यानंतर स्ट्रेट पेन हॅमर आता प्रत्येक हॅमरचा उपयोग वेगवेगळा असतो बरोबर आहे की नाही आता शीट मेटल वर्कशॉपमध्ये जे वेगवेगळे हॅमर असतात ते सुद्धा आपण पाहिले होते हॉलोइंग हॅमर बुलेट हॅमर मेलिंग हॅमर ब्रेझिंग हॅमर हे स्पेशल शीट मेटल हॅमर ते शीट मेटलमध्ये पत्रे कारागिरांमध्ये विशिष्ट कामं करण्यासाठी ते हॅमर वापरले जातात आपण जनरल पर्पज हॅमर कोणतं आहे बॉल पेन हॅमर ते वेटिंग करण्यासाठी वापरतो किंवा सर्वसाधारण कामासाठी तो वापरतो आता आज आपण या 15व्या चॅप्टरमध्ये स्टेक्स पाहणार आहे स्टेक्स ह्या एक प्रकारच्या अँविल असतात काय असतात अँविल आपल्या पीटर वर्कशॉपमध्ये अँविल असतो का त्या अँविलवरती तुम्ही काय करता जॉब ठेवतात आणि पंचिंग करतात बरोबर आहे की नाही त्या अँविलचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग अशा प्रकारे समांतर असतो एका बाजूला गोलाकार असतो असा टोकदार बरोबर आहे की नाही आणि या ठिकाणी एक होल दिलेलं असतं चौकोनी या चौकोनी होलमध्ये या प्रत्येक स्टेक अडकवल्या जातात खालचा भाग मी काय म्हणतो ते लक्षात ठेवा अँविलमध्ये या अँविलमध्ये शीटर वर्कशॉपमध्ये किंवा शीट मेटल वर्कशॉपमध्ये जो अँविल असतो त्या अँविलवरती एक चौकोनी होल असतं चौकोनी आणि एक राऊंड असतो या बाजूला बरोबर आहे की नाही हे दोन होल असतात या दोन होलपैकी या चौकोनी होलमध्ये हॅचेट स्टेक फलेन स्टेक हातून स्टेक आणि राऊंड बॉटम स्टेक या सर्व ज्या स्टेक आहेत या स्टेकला खालच्या बाजूला जे अडकवण्याचा भाग आहे तो अडकवला जातो त्या ठिकाणी ही स्टेक तिच्यावरती इन्स्टॉल केली जाते बसवली जाते आणि तेव्हा तिच्यावरती काम केलं जातं येते का लक्षात हे स्टेक खालच्या बाजूला या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी हा बॉटमचा जो भाग आहे हा बॉटमचा भाग सर्वात फक्त अडकवण्यासाठी असतो कशावर अँविलच्या वर असलेल्या स्क्वेअर किंवा राऊंड होल मध्ये आपल्याकडे अँविल आहे की नाही प्रत्येकाला माहिती आहे ना तुम्ही त्या अँविल वरती जॉब ठेवून पंचिंग करता की नाही पण त्या अँविल वरती जे स्क्वेअर किंवा राऊंड होल असतं त्या राऊंड होल मध्ये किंवा स्क्वेअर होल मध्ये स्टेक्सला अडकवून त्याच्यावरती काम केलं जातं काय काम केलं जातं ते आपण आता पाहू कारण सर्व प्रकारच्या ज्या स्टेक आहेत त्यांचा उपयोग आणि तिचं नाव सर्व तुमच्या लक्षात आलं पाहिजे जे शीट मेटल मध्ये जे वेगवेगळे जॉईंट आहेत त्याला ते जॉईंट तयार करताना तुमच्या लक्षात येईल आता ह्या ज्या शीट मेटल असतात या शीट मेटल विभागामध्ये उपयोगात आणल्या जातात त्याला अँविल असेही म्हणतात म्हणजे शीट मेटल मध्ये विशिष्ट कामं करण्यासाठी या अँविल असतात आता याचं उदाहरण जर म्हटलं तुम्ही चांभाराजवळ जातात की नाही चांभाराजवळ की तो चांभार त्याच्यावर ठेवून खिडे मारतो तो खिडे मारतो ती अँविल कोणती आहे समोर दिसते का आपल्या ही जी अँविल असते ही क्लेनिंग अँविल असते बरोबर आहे की नाही तर अशी या वेगवेगळ्या अँविल आपण आपल्या शीट पेटरच्या विभागामध्ये वापरत असतो या ज्या अँविल असतात या अँविल म्हणजे स्टेट कास्ट स्टील किंवा ढोर स्टील पासून बनवल्या जातात महत्त्वाचा पॉइंट आहे किंवा स्टेक्स कशापासून बनवतात स्टेक्स या पण कोणत्या धातूपासून कास्ट स्टील किंवा ढोर होर स्टील फोर्जिंग केलेले स्टील होर स्टील म्हटलाय होर स्टील म्हणजे कास्ट स्टील किंवा होर स्टील पासून या स्टेक्स बनवलेल्या असतात फोर्जिंग केलेलं स्टील म्हणजे त्याला आकारामध्ये घडवलेलं असतं साचे काम करून तयार केलेलं असतं म्हणून त्याला म्हणतात होर स्टील किंवा कास्ट स्टील पासून आणि त्याला त्याचा फेस जो आहे तो माइल स्टीलचा फेस बनवलेला असतो शँक हेड असे त्याचे पार्ट्स असतात का याच्यामध्ये पहिली जी आहे ती हॅचेट स्टेक पहिली कोणती आहे हॅचेट हॅचेट स्टेकचा खालचा जो भाग असतो हा या स्क्वेअर होलमध्ये अडकवला जातो आणि त्याच्यावरती शीट मेटल पत्रा बेंडिंग केला जातो वेगवेगळ्या कोणामध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा आकृती दिलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक स्टेकच्या शेजारी एक आकृती दिली आहे त्या आकृतीमध्ये त्या स्टेकचा उपयोग दिलेला आहे बरोबर आहे की नाही आता पहा फळ्यावरती काढतो एक स्टेकचा उपयोग कसा करायचा या ठिकाणी हा पत्रा ठेवायचा आणि याला बेंड करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही मार्किंग करून बेंड करू शकता बेंड म्हणजे वापर सरळ त्या ठिकाणी मार्किंग
आणि त्याला या स्टेपवर घेऊन असं वापरायचं. अलग अलग सर समांतर वेगवेगळ्या कोनात बेंडिंग करण्यासाठी आपण ही पहिली हॅचेक स्टेप वापरत असतो. आपल्याला दिलेलं आहे ते. आता दुसरी जी आहे ती फनेल स्टेप पहा. दोन नंबरची कोणती आहे? फनेल स्टेप. प्रत्येक स्टेप आणि तिचा उपयोग महत्वाचा आहे. लक्षात ठेवा आकृती कोणती आहे, कोणती स्टेप आहे तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि त्या स्टेपवरती आपल्याला काय काम करायचं आहे. स्टेप म्हणजे त्याचं दुसरं नाव एनबिल आहे. फनेल स्टेप मध्ये पहा याचा उपयोग फनेल सारखा आकार पेपर जॉबचे शेपिंग सेमिंग करण्यासाठी केला जातो. त्याची आकृती मध्ये दिलेलं आहे पहा. पेपर जॉब जो आहे त्याचा तिरपा भाग तयार करण्यासाठी दिलेला आहे. सिमिंग करणं म्हणजे त्या ठिकाणी शीट पेपर मध्ये पत्र्याला वाकवून एकमेकामध्ये अडकवणं. पुढचा येतो तो हापून स्टेप. हापून स्टेप हाफ म्हणजे अर्धा, मून म्हणजे चंद्र, म्हणजे अर्ध चंद्राच्या आकाराची जी स्टेप असते तिला आपण काय म्हणतो हापून स्टेप. आता या हापून स्टेप वर काय करायचं, हा जो भाग आहे हा कसं बेस्ट कसा आहे अर्धगोल अर्धगोलाकार बरोबर आहे. अर्धगोलाकार आहे या स्टेपला या स्क्वेअर होलमध्ये अडकून याच्यावरती तुम्हाला जर रिंग तयार करायची असली शेटपेटाच्या पत्र्याची. आता ही रिंग कशी असते, अशा प्रकारे जर तुम्हाला पत्र्याची रिंग करायची असली आणि या भागावरती तुम्हाला काय करावं लागेल ठोकावं लागेल की नाही, तर ही रिंग या ठिकाणी अर्धगोलाकार भागावरती ठेवली जाते गोलाकार आणि आपल्या मॅग्नेटने ढोकून त्याला आकार दिला जातो. म्हणजे अर्धगोलाकार आकाराचे जवाब तयार करण्यासाठी आपण स्टेकचा उपयोग केला जातो. याचा उपयोग आपल्या पुस्तकामध्ये काय म्हटलं आपल्याला ग्लॅन्स तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या ग्लॅन्स तयार करण्यासाठी. नंतर दुसरी पुढची जी आहे ती राऊंड बॉटम स्टेक. राऊंड बॉटम स्टेक वेगवेगळ्या स्टेक ज्या आहेत त्याचा उपयोग आपल्याला त्याच्या आकारावरून लक्षात येतो. या स्टेकचा जो वरचा भाग आहे कसा आहे गोलाकार आहे आणि सपाट आहे. या स्टेकचा वरचा भाग गोलाकार आणि सपाट आहे, खालचा भाग आपल्याला कोणत्या डायरेक्शनमध्ये अडकवता येतो. म्हणून या स्टेकचा उपयोग आपल्याला काय दिला राऊंड बॉटम स्टेकचा टेपर सिलेंड्रिकल आकाराचे सरफेस फ्लॅट तयार करण्यासाठी केला जातो. टेपर सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार आपल्याला आकार तयार करायचा असला सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकार. आता याचा आकार जर म्हटलं तर बाकी त्याचा आकार होईल की त्या ठिकाणी छोटी भाग घेतला आकार तयार करण्यासाठी याच्यावरती आपण उलटी ठेवून त्याला आपण काय करू शकतो तयार करू शकतो. नंतर पुढची जी आहे डीप आयन. आता या डीप आयन टेपचा आकार पहा. डीप आयन डीप म्हणजे चोच, पक्ष्याची चोच बदकाची चोच अशी असते तुला हो. मग त्याचा सारखा आकार आहे म्हणजे बी आणि लो आयर म्हणजे लोखंडाची. लोखंडाची एक प्रकारच्या पक्ष्याची सारखा आकार असतो आणि त्याला म्हटला बी आयर चोच. त्याचा उपयोग काय होतो माहिती का, आता का तुम्हाला शंकूच्या आकाराचा पार्ट तयार करायचा असला तर या मधल्या भागाला तुम्हाला ठोकता येणार आहे का नाही, पण त्यावेळेला हा भाग त्याच्यामध्ये जातात आणि त्याच्यावरती आकृती म्हणजे आपल्याला काम कसं करायचं आहे त्या कामावरती डिपेंड आहे की आपण यामध्ये कोणती स्टेप वापरायची आहे. आपल्याला शीट पेटरमध्ये कोणता पार्ट तयार करायचा आहे, कोणतं साधन तयार करायचं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी मधला जो कोपरा आहे त्याच्यातनं करावं लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला असा चौकोनी बॉक्स तयार करायचा असला तर या मधल्या भागाला सुद्धा तुम्हाला ठोकता येईल कोपऱ्याला. या मी काय स्टेपने मधला कोपरा तयार होईल का तिथं ठोकल्याशिवाय याच्यावर तयार होऊ शकतो काय बिलवर. एक तर त्या ठिकाणी डिफाईन किंवा फनेल स्टेप याचे टोकं तुम्ही त्या मधल्या भागामध्ये अडकवून या ठिकाणी टोकू शकतात. काय शंकूच्या आकाराचे पार्ट तयार करण्यासाठी डिफाईन स्टेपचा उपयोग होतो. आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी की याला दोन हॉर्न असतात, हेड असतात, एक टेपर दुसरा आयताकृती म्हणजे हा जो असतो हा टेपर हॉर्न असतो टेपर हॉर्न आणि दुसरा हा आयताकृती म्हणजे हा दुसरा जो भाग हा चौकोनी असतो. तुम्ही त्या ठिकाणी चौकोनी आकार सुद्धा तयार करू शकता. लक्षात येतोय ना, लक्षात घ्यायचं की प्रत्येक स्टेप कुठे कुठे वापरली जाते या गोष्टी सगळ्या लक्षात घ्यायचा. कारण काय म्हणजे तुम्ही ज्या वेळेला प्रॅक्टिकल करता त्यावेळेला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला हा प्रॅक्टिकल करताना जॉब बनवताना कोणती स्टेप वापरायची आहे. तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही लिहितात त्यावेळेला या प्रत्येक स्टेपचा मला वापर त्या ठिकाणी करायचा असतो.
नंतर तुझी जी आहे तेही जिंकते. याचा वर्किंग सर्फेसवर चांगली फिनिशिंग असते, म्हणजे हा जो स्वतःचा ड्रेस असतो त्याला फिनिशिंग असते. जशी आपली या हँडलचा सर्फेसला असते तशी फिनिशिंग त्याला असते, फक्त ती आकाराने लहान असते. अगदी या हँडलवर खालच्या बाजूने ते करून आपण काय करू शकतो, फिटिंग करून काम करू शकतो. लॅट लॅंजेस कॉर्नर प्लेट बनवताना आधार देण्यासाठी या हँडलचा उपयोग होतो. सपाट पृष्ठभाग तयार करायचा आहे तर त्या ठिकाणी आपण हे हँडल वापरू शकतो. हँडलने त्याला प्लेनिशिंग हँडल म्हटलं. नंतर पुढची हॉट स्टेक आहे, याची दोन्ही टोके लांब असतात, वाकवलेले असतात, दोन्ही टोकाला होल असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हेड बसवता येतात, याची लांबी जास्त असते, त्यामुळे तुमका नाही याची काळजी घेतली. पहा हॉट स्टेकच्या एका बाजूला वेगळ्या जायचं होल असेल आणि दुसऱ्या बाजूला वेगळ्या जायचं. मी तुम्हाला त्या ठिकाणी होल पाडायचं असेल तरी ह्या स्टेकला आपल्या हिलवर अडकवून या बरोबर घेऊन सिलेंडरला आपण पंचिंग करू शकतो. पंच वेगळा, सेंटर पासून पंचिंग करणं वेगळं, शॉर्ट पंच वेगळं, आणि हे पंच करून आपण काय करू शकतो, होल करू शकतो. तर असे हे आपण आता किती सात स्टेक पाहिल्या. नंतर एक पुढे दिली आहे तुला फ्रेझिंग आहे स्टेक. याला दोन भाग असतात, म्हणजे एका बाजूला प्लेन आकार असतो पुस्तकात दिलेला आहे पण, आणि दुसऱ्या बाजूला त्याला वेगवेगळ्या स्टेप असतात, म्हणजे त्याला आपल्याला त्या ठिकाणी त्या स्टेप खड्डे तयार करण्यासाठी सुद्धा आपण वापर करतो. नंतर पुढे दिला बेंच प्लेट, बेंचवर बसून वेगवेगळ्या आकार तयार करण्यासाठी आपण ती वापरत असतो. तर आता इथे लक्ष द्या, आज आपण कोणकोणत्या स्टेप पाहिल्या. पहिली स्टेप कोणती आहे, हेडजेस्ट स्टेप. दुसरी वनेल स्टेक, तिसरी हाफ मून स्टेक, चौथी राउंड बॉटम स्टेक, पाचवी ब्रेक आयर, सहावी फिनिशिंग स्टेक, आणि सातवी हॉट स्टेक. लक्षात ठेवायचं प्रत्येक स्टेक का नाव लक्षात ठेवायचं, आकार लक्षात ठेवायचा, आणि ती स्टेक कुठे वापरली जाते या गोष्टी लक्षात ठेवायचे. आपण सात ते आठ स्टेक पाहिल्या. स्टेक कोणत्या धातूपासून बनवलेले असतात, कास्ट आयर्न, कास्ट आयर्न नाही, कास्ट स्टील किंवा वर्क स्टील. कास्ट आयर्न म्हटलेलं आहे या ठिकाणी नाही, स्टेक ह्या कास्ट स्टील किंवा वर्क स्टील पासून बनवलेले असतात. अशा प्रकारे आपण या स्टेक पाहिल्या, आणि स्टेकचा उपयोग कसा करायचा ते आज आपण पाहिलं.